आजच्या व्हिडिओमध्ये आपण तव्यावरील शेवभाजी कशी करायची ते पाहणार आहोत. याआधी तुम्ही या भाजीची रेसिपी कधीही पाहिली नसेल. ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. जेव्हा कुठलीही भाजी नसते तेव्हा तुम्ही ही भाजी बनवू शकता. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात प्रथम गॅस सुरू करून तवा ठेवायचा आहे व त्यावर 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर स्वादासाठी थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. फोडणी छान झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत. कांदा लवकर शिजावा म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम ही हायस्ट ठेवायची आहे. म्हणजे आपला कांदा लवकर परतला जाईल व लवकर लालसर होईल. कांद्याला आता छान आपण परतून घेऊत. कांदा लवकर शिजण्यासाठी तुम्ही चिमूटभर मिठाचा वापर केला तरी चालेल. कांदा लवकर शिजावा याकरता कांद्याला छान असं तवाभर पसरून ठेवले तरी कांदा लवकर छान शिजतो व लालसर होतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा आपला छान परतला गेला आहे. यामध्ये आता आपल्याला 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही टोमॅटोच्या तुकड्याऐवजी टोमॅटोला किसून वापरले तरी चालेल. आता कांदा टोमॅटोला आपण छान परतून घेऊयात. कांदा टोमॅटोला छान परतून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. साधारण 4 ते 5 मिनटं आपल्याला शिजवायचं आहे. 1-5 मिनटानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे व पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आपलं कांदा टोमॅटोचं मिश्रण छान शिजलं गेलं आहे. यामध्ये आता 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊयात व परत एकदा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आलं लसणाचा जो कच्चेपणा असतो तो पूर्णपणे गेला पाहिजे इतकं आपल्याला परतून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आपलं छान आता परतलं गेलं आहे. यामध्ये आता आपल्याला 1-1 करून मसाले टाकून घ्यायचे आहेत ते पाहूया. यामध्ये आपल्याला आता साधारण 1/2 चमचा हळद, 1 चमचा धनेजिरे पूड, साधारण 1.5 चमचा लाल तिखट व 1 चमचा शेवभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे. किंवा तुमच्याकडे जो कुठलाही काळा मसाला असेल किंवा कोणताही आवडीचा मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता. व 1 चमचा काश्मीरी लाल तिखट व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. काश्मीरी लाल तिखटाचा वापर नाही केला तरी चालेल. आता या सर्व मिश्रणाला आपल्याला बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे. मसाले परतत असताना गॅस तुम्ही बारीकच ठेवा, नाहीतर मसाले आपले हे जळू शकतात. गॅसची फ्लेम बारीक ठेवून या स्टेजला आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे. या ठिकाणी मी साधारण 1/2 वाटी पाण्याचा वापर केला आहे व आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यामुळे आपले मसाले छान शिजतात व भाजीला तवंग देखील छान येतो. या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी करायची आहे. आता ही भाजी आपल्याला रस्सा करायची नाही आहे त्यामुळे एवढं पाणी पुरेसं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपली ग्रेव्ही ही तयार झाली आहे व ग्रेव्हीला किती सुंदर कलर आणि टेक्स्चर हे दोन्ही आलं आहे. जर ही भाजी गॅस बंद केल्यानंतर तुम्हाला कोरडी वाटली तर तुमच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. आपल्या भाजीला किंवा आपल्या ग्रेव्हीला बुडबुडे छान आले आहेत म्हणजे आपली ग्रेव्ही छान शिजली आहे. यामध्ये आता मी शेव टाकून घेत आहे. ही शेव मीडियम तिखट आहे. आता या शेवला मी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेत आहे. ज्यावेळेस तुम्हाला जेवायला बसायचं आहे त्याच्या अगदी 5 मिनटे या शेवला आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मग मिक्स करायचं आहे. पाणी जर कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून पुन्हा परतू शकता. शेवला आता ग्रेव्हीमध्ये मी छान मिक्स करून घेत आहे. अतिशय चवीला उत्कृष्ट होते ही भाजी. ज्यांना चटपटीत असं खायला आवडतं त्यांच्यासाठी उत्तम ऑप्शन आहे. व भाजी नसेल तेव्हा तुम्ही पटकन बनवू शकता. या ठिकाणी आपली तव्यावरची शेवची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही पोळीबरोबर, नानबरोबर, रोटीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. वरतून आता आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. या ठिकाणी आपली भाजी तयार आहे. व्हिडिओ जर आवडला आहे तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा.